कसे है? नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे, आपण सर्वत्र मला ओळखतातच. मागे दिसते ही आपली नवीन ब्रँड न्यू खरेदी आहे आणि रंदेबाईच्या चॅनलला तुम्ही असा सपोर्ट करत राहायचं आहे. तुम्हाला पुढं किंमत वगैरे सांगतोच मी या व्हिडिओमध्ये. शेवटी शेवटी कशी घेतली, कसा झाला व्यवहार, सगळं काही सांगतो. शिळी वगैरे बघून घ्या आणि शिळी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. काठेवाडी शिळी आहे. आपली जो मिल्का शेट होता त्या मिल्का शेट ब्रीडरकडून भरवलेली शिळी आहे, म्हणजे जवळपास घरगुतीच व्यवहार झाला, तर पैशाचं काही विशेष नाही आहे. पण बघा शिळी बघून घ्या, कास वगैरे दाखवतो तुम्हाला. शिळी कशी घ्यायची तेही सांगतो तुम्हाला की शिळी कशी घ्यायला पाहिजे, कारण आता मी नवीन शिळी घेतली म्हणल्यावर तुम्हाला हे बघा काठेवाडीची क्वालिटी सांगतो तुम्हाला मी. हे बघा नवीन ठिकाणी आली, नवीन माणसासोबत आहे, अजिबात ओरडणार नाही बकरी, खाय प्यायच्याच नादात आहे तिच्यावाल्या. तुम्हाला दिसतं आहे का तिची काही कावरी बावरी काही संबंध नाही. तिला जर म्हणलं ना चाल माझ्यासोबत माझ्या मागं, लगेच सुटते ती. बघा हे बघा, म्हणजे असं काहीच विषय नाही बकरी. बाकी बकरीची तब्येत पाणी कसं काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला. बाकी तुम्हाला तिच्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न मी करतो. आता बघा मित्रांनो, ही शिळी घेतलेली आपण, काठेवाडी जातीची शिळी आहे, आपल्या पाहुण्याकडूनच घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर दुसरी गोष्ट अशी आहे, ही शिळी जेव्हा आपण सुरुवातीला बकऱ्या घेतल्या का त्या टायमाला घेतली, आपल्या शेळ्यांसोबतच घेतली होती. एक म्हणजे त्या टायमाला घेतली होती ती 16,500 तर त्याला 2-3 वर्ष होऊ राहिले. तर आताच्या किमतीचा अंदाज लावा तुम्ही, बघूया कोणाकोणाच्या कमेंटमध्ये बरोबर येते किंमत. 16,500-17,000 रुपयाला त्या टायमाला पडली होती. तर आता घेतली ती आपण त्यांचं काहीतरी सांभाळायच्या अडचणीमुळं म्हणा किंवा मग दुसऱ्या काही गोष्टीमुळं, आणि मग आपल्याला शिळी तर काही विशेष नाही, गॅरंटी शिळीची, त्याच्यामुळं शिळी घेतली. पण तुम्ही कशी घ्यायला पाहिजे तुम्हाला ते सांगतो. हे बघा, पहिलं तर या अशी घरगुती शिळी जर भेटली ना तर सोडायची नाही. आणि दुसरी गोष्ट, हे बघा दुसरी गोष्ट म्हणजे काय, अंगावरली कांती वगैरे ठीक आहे पण निरोगी शिळी बघायची कधी बी. अशी लंगडणारी किंवा काही बाद असलेली किंवा मग थोडाफार खर्च करावा लागेल अशी शिळी कधीच नाही घ्यायची. त्याच्यामागं कारण आहे मित्रांनो, जर तुम्ही एवढी 18-20 हजाराची शिळी घेऊन राहिली आणि घरी जाऊन जर तिला खर्च करावा लागत असेल तर ती शिळी घेऊन उपयोग नाही का? तर मग तिला जर ते दुखणं क्लिअर झालं नाही, कारण मी 2 वेळा फसलेलो आहे मित्रांनो याच्यामध्ये, की लंगडी शिळी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला पण ती 2-4 महिने सांभाळूनसुद्धा क्लिअर झाली नाही म्हणा, किंवा मग काही दुसरा एखादा आजाराची शिळी घेतली ती क्लिअर होत नाही. शिळी कशी घ्यायची बघा, काशी असली पाहिजे आणि एकदम लेवलमध्ये दोन्ही बी, आणि सडपारांब्या ह्या दोन्हीही लेवलमध्ये असल्या पाहिजे, तेव्हाच शिळी घ्यायला पुरते. नाहीतर मग काय होतो विषय, शिळी आल्यानंतर तिला जर मस्टर्डीचा प्रॉब्लेम झाला तर मग लढवाक्याला ताण होतो. शिळी ॲटोमॅटिक पुढं पुढं चालली आपल्या मळ्याच्या साईडने. तुम्हाला आपल्या दुसऱ्या बकऱ्या बी दाखवतो मी. तर बघा ह्या अशा पद्धतीची शिळी आहे. आता ही बरीशी म्हणजे साईज वगैरे चांगली घरगुती शिळी, तिच्या गळ्यातली घंटीसुद्धा दिसत असेल तुम्हाला. मी आता म्हणलं चला चालता चालताच व्हिडिओ बनवू. तर मस्त शिळी आपल्या म्हणजे आपल्या याच्यामध्ये स्वीट होऊन जाईन ती. कशामध्ये तुम्हाला सांगतो मी, आपल्या जे कळप आहे म्हणा, कोणी खांड म्हणतं कोणी कळप म्हणतं, तर या कळपामध्ये शिळी सेट होऊन जाईन. तर अशा प्रकारची शिळी घ्यायला तिचं चाल वगैरे दाखवतो तुम्हाला. हे बघा चाल वगैरे बघा, नवीन ठिकाणी थोडं बघा कशी चालती. पण एकदा शिळ्यात मिक्स झाली का मग काहीच विषय नाही. शिळी कशी वाटती कमेंट करून नक्की सांगा. अशा शेळ्यांना खूप मागणी राहते मित्रांनो. रंदे भया आम्हाला बी घरगुती शेळ्या बघा, 2 शेळ्या बघा, 5 शेळ्या बघा, तर अशा शेळ्याला मागणी राहते. लोक 20-20 हजार रुपये द्यायला तयार आहे या शेळ्यांची. पण मग कसं आहे विषय, गॅरंटीचा माल हा फक्त शेतकऱ्याकडंच मिळतो आणि तशी गंमत बी ती, तर मी स्वतः खरेदी केली त्याच्यामुळं मला माहिती. चाल का ए बिल्ला चाल बघा, नवीन ठिकाणी ती अंदाज घेऊ राहिली आहे. आता नेमकं कुठं जायचं कसं जायचं, आणि इकडं आहे आपला घर, घर म्हणल्यापेक्षा फार्म आहे, घर आहे. हे बघा चालली पुढं पुढं कशी जाते बघू. ल्या हे चल बघा, ही आहे आपली नवीन ब्रँड न्यू खरेदी. तर
ठीक आहे, शॉर्टली कमेंट करून नक्की सांगा, बाकी शेळ्या वगैरे दाखवतो. चल का, चल 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 चलना चल. त्याच्यानंतर पुढं समोर दिसत असून तुम्हाला शंकर पार्वती आपली दोन्ही बी मस्तपैकी इकडं पोवराली, बाकीच्या शेळ्या बी बसेले. बोकड्याला वाटलं काही नवीन गिरे कालक काय का नू, बोकड्या तर बोसळेलंच राहतो कधी मी मायला. बघा शंकर बाय, शेळ्या वगैरे मस्त बसलेले आता. एकदा आरामात सकाळी एकदा झाडून काढलं तरी पुन्हा हे बघा, ही गावरान उस्मानाबादी लय आडव, लगेच भांडणं करायला रेडी होऊन जाते. तर या अशा पद्धतीची शेळी आहे. आणि तरी बी मित्रांनो बघा, ही शेळी नवीन आणली आणि आपली जुनी आजी आपली खांडातली, फरक दिसतो बघा पोटामध्ये म्हणा किंवा मग कशामध्ये म्हणा. लागवडीला हिची लेट होईल लागवड, तरी ही शेळी मस्त आहे, काही विषय नाही, दुधाला एक नंबर आहे. पण फरक पडतो खांडात चरणाऱ्या शेळीचा, तर ही बघा चमक आणि पोट एकदम पोटळेले किंवा आपली वांडा अक्का झाली. वांडा ए वांडे, चल पुढे चली पुढं. घ्यायच्या तर अशा शेळ्या घ्यायच्या, नाही तर घेऊन उपयोग नाही. आता हे मागच्या वर्षी मला 55,000 रुपयाला जोडा मागितला होता, दोन दोन पिल्लं होती त्यांच्या खाली, तर पिल्लंच होते समजा 20,000 पिल्लंच होते, 4 पिल्लं मोठेल पिल्लं होते दोन दोन महिन्याची. बघा या सगळ्या शेळ्या अशा पाहिजे तेव्हा माझ्या येती शेळी पालन करायला. त्याच्यानंतर आपला ब्रीडर आहे, 17,500 घेतलं होतं आपण, आता दात केली त्यानं. जर लागत असलं कोणाला सांगा बरं का, देऊन टाकू आपण, कारण मला त्याची आवश्यकता नाही डायरेक्ट. काय होईल सगळ्या शेळ्या गाभण आहे, गाभण असल्यावर याची काही गरज नाही आहे. आक्षेत्र तुम्हाला माहिती आहे, वर्षामध्ये एकच वेद घेतो आपण, तर एक वेद घेतल्यामुळं काय विषय आहे, आखजीपर्यंत म्हणजे एप्रिल मेपर्यंत आपल्याला त्याची गरज नाही. ती फुकट सांभाळपेक्षा त्याच्या जागेवर एक बकरी टाकतो, तिचे पैसे विकून मग नंतर चट पुढं मग पुन्हा घेता येईन. पण आता सध्या 6 महिने फुकट सांभाळूस तोवर म्हणलं त्याला विकून टाकून एखादी बकरी घेऊ त्याच्या जागेवर. म्हणून मग आता तसा प्लॅन चालू आहे, जर लागत असलं कोणाला तर सांगा. ओरिजिनल किंमत सांगितली मी, आपलं फसायचं काही काम नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला जशी दे तशी द्या. बाकी हे बघा शेळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. एक नंबर माली, एक नंबर म्हणजे एक नंबर. आता थोडी एक दिवसभर भांडणं करीन, एकदा त्यांच्यात रुंगली करुंगली, दोन पिल्लं तर सहज देईन ती या वेळेस असं वाटतंय मला. मागच्या वेळेस एक पाठ दिली होती, त्याच्या मागच्या वेळेस 2 बोकडे दिले होते, तर आता तिसरं वेत आहे आपल्याकडे. पहिले 2-3 व्हायला असं म्हणजे 5व्या वेताची शेळी असं ना, ती मस्त आहे, काही विषय नाही. शेळी घ्यायची ना तर अशी तिसऱ्या चौथ्या वेताची शेळी घ्यायला पुरती का, तर दुधाला भरपूर ती 2-2, 3-3 बच्चे देते आणि टेन्शन नाही राहत. याच्यामुळं शेळी कशी घ्यावी हे बी खूप महत्त्वाचं आहे. शेळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. किंमत तुम्ही अंदाज लावा, तुम्हाला एक मोठा मोठा अंदाज दिला मी की कितीला घेतली असेल म्हणून ही शेळी आहे. बाकी बरेचसे लोक हे बघा, हे बघा हे तिचं या इथं खोपवानंच काम चालू आहे. हे बघा ही शंकर पार्वती. हां तर बरेचसे मला अर्जुन गेमिंग म्हणत होता की बाबा घर दाखव, तर हे बघा या अशा पद्धतीचं घर आहे. घर म्हणजे हा पुढं शेड आहे, इकडं पत्रा मारेल आहे, 30x12 पत्रा आहे हा. 30x12 15x12 बकऱ्या राहत्या, 15x12 आपली रूम आहे पलीकडं, आणि हेच आपलं फार्म हाऊस आहे. बाकी म्हणणे आता चांगली व्यवस्थित, काही अडचण नाही, लय खपटी झाली. त्याच्यामागं कारण असं आहे, मन्नीचा दात पडला, दात पडल्यामुळं थोडीफार तकलीफ होत राहती, काही नाही तिला चालू आहे. चंदी ढेब खाऊ खाऊ आली होतं तरी चमक जात नाही तिच्या अंगावरली. अशा काही बकऱ्या आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल, बाय बाय. हे बघा बघा ती बघा नुसती इंदुराली कांदे घेऊन, आणि त्या शेळ्या बघा तिकडे घुसल्या, लय शेळ्या आवलं दी बेकर. हे चल इकडं, हल हल. हे बघा पहिलं रुपाठी आपल्या तिन्ही बी बर का, आता येतीन अशा पाठी लागत आता हे करायला पुरतं नाही, तर मग याच्यात मजा नाही. चले गा भाई.
तिन्हीच्या तिन्ही पाठी पिडले. शेजारी मामा आले हो. बघा ही पाठ दुसऱ्या झोपेली आहे बकरी एवढी होईन डायरेक्ट. चलो भाई मिलते हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, लव यू ऑल.